गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो मला आता सांगा आता लॉकडाऊन आहे कोरोना आहे कोरोनामध्ये आपण अभ्यास तर करतोच आहोत पण या अभ्यासाची माध्यम वेगळे आहे माध्यम वेगळे म्हणजे आहे का जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये येत होता तेव्हा आपण समोरासमोर एकमेकांबरोबर शिकत होतो तुम्ही आमच्यासमोर बसायचा आम्ही फळ्यावरती लिहायचो आणि आपण समोरासमोर शिकत होतो पण आता या कोरोनामुळे या लॉकडाऊनमुळे काय झालेलं आहे की आपण मोबाईलद्वारे ऑनलाईन टीचिंग आपण ऑनलाईन टीचिंग आता सुरू आहे म्हणजे ऑनलाईन टीचिंग बघा पहिल्यांदा मोबाईलचं तर महत्त्व पण मोबाईलचं महत्त्व काय आपण त्याच्यावर जास्त खेळ खेळायचो त्याच्यावरती कार्यक्रम बघायचो पण मोबाईलचा खरा उपयोग काय आहे तो आता आपल्याला लक्षात आला ना तुमच्या लक्षात मोबाईलचा खरा उपयोग काय तसं त्या मोबाईलबरोबरच आपण अनेक गोष्टींचा उपयोग या ऑनलाईन टीचिंगमध्ये केला म्हणजे बघा मोबाईलची स्क्रीन कशी लहान असते मोबाईलची स्क्रीन कशी लहान असते आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो म्हणून काही लोकांनी काय केलं आपला मोबाईल टीव्हीला अटॅच केला तर काही जणांनी अजून एक वस्तू घरासारखी घेतली ती वस्तू कुठली आहे मला सांगा हे चित्र कशाचं आहे सांगा बरोबर हे चित्र आहे कॉम्प्युटरचं तुम्हाला कॉम्प्युटर हा तर सब्जेक्ट आहे तुम्ही कॉम्प्युटर कसा हाताळायचा हेही पाहिलेलं आहे पण या कॉम्प्युटर नेमकं काय काय काम करतं हे आपल्याला आधी एवढं माहीत नव्हतं पण या लॉकडाऊनमुळे ऑनलाईन टीचिंगमुळे त्या समोर या कॉम्प्युटरचं किती महत्त्व आहे हे लक्षातच आलं आता आपण सदाच कॉम्प्युटर बोलतो पण ह्याला मराठी शब्द कोणता आहे माहिती आहे याला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात कोणता शब्द संगणक बरोबर मग या संगणकाचा उपयोग कुठे कुठे आणि कसा केला जातो हे आज आपण एका पाठातून अभ्यास करू आपल्या पाठाचं नाव आहे संगणकाची करामत तर तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 48 वरती बघा तुम्हाला तो धडा दिलेला आहे संगणकाची करामत ते काय आहे की जेव्हा आपल्याला बघा तुमचा कॉम्प्युटरचा कॉम्प्युटरचा पिरियड असतो कॉम्प्युटरच्या पिरियडला तुमचे कॉम्प्युटर टीचर तुम्हाला कॉम्प्युटर लॅबमध्ये घेऊन जातात मग तसंच हा एक पाठ दाखवलेला आहे या पाठामध्ये बाई बाई काय करतात बाई म्हणजे काय तुम्ही टीचर म्हणता ना त्यालाच मराठी शब्द कोणता आहे बाई मग त्या बाई आपल्या वर्गातल्या मुलांना या संगणकाची ओळख करून देत आहेत अशा त्या पाठामध्ये दाखवलं आहे तर मी तुम्हाला आधी पहिल्यांदा पाठ वाचून दाखवते सर्वांचं लक्ष पुस्तकात पाहिजे बाई नमस्कार बाळमित्रांनो आता इथे बघा बाई काही शब्द दिलेले बाई वगैरे त्याच्यानंतर हे दोन टिंब दिले ह्याचा अर्थ काय बाई म्हणाल्या काय बाई म्हणाल्या पण प्रत्येकाला तिथं कसं देणार बाई म्हणाल्या बाई किंवा विद्यार्थी म्हणाले म्हणून या चिन्हाचा वापर केला जातो पण आपण वाचन करताना कसं करणार आहोत बाई म्हणाल्या नमस्कार बाळमित्र विद्यार्थी नमस्कार बाई बाई मुलांनो आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे छाया बाप रे माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल हे यंत्र बघायलाच हवे मंगेश खरंच असेल का अशी यंत्र पदवी बाई मंगेश काय रे काय झाले असा शंकेकर मजलेली का पाहतोस बल्लवी बाई त्याला वाटते असं काही नसेलच बाई चला तर माझ्यासोबत मी तुम्हाला दाखवते हे बघा याला संगणक असे म्हणतात सर्वच पुढे आश्चर्यचकित नजरेने पाहतात समीर बाई वायर कसली आहे आणि वायरला उंदरासारखे काय जुळले आहे बाई अरे याला माऊस म्हणतात इंग्रजी उंदराला माऊस म्हणतात ना सुनीता बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा बाई हे पहा संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरं संगणकावर टाईप करता येते गाणी गोष्ट
चित्रे काढता येतात, खूप माहिती सांगून ठेवता येते. अक्षय बाई, पुस्तकातील पाठ चित्रे संगणकावर पाहता येतील का? कविता ऐकता येईल का? बाई हो. साई बाई, आम्हाला ऐकवा ना मग. बाई चला आपण ऐकू. बाईने काय केलं, मुलांना घेऊन हळूच याव हळूच याव झाले ना ही कविता. ही कविता त्यांना मुलांना ऐकवली. साई बाई खरंच किती छान हा संग्रह कसा लिहितो? बाई मी दाखवते तुम्हाला. बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात. अर्चना बाई संगणक कोणते काम करतो ते समजले. फारच करमती आहे संगणक. आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू, तुम्ही करा ना मदत. बाई हो, पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवूया. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिलीपासून कॉम्प्युटरवरती तुम्ही पाहिलेलं आहे, कॉम्प्युटर तुम्ही पाहिले, पण लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा तुम्ही कॉम्प्युटर पाहिला असाल संगणक, ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा पाहिला असाल तेव्हा त्या मुलासारखं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना. ज्या वेळेला तुम्ही हा संगणक पहिल्यांदा पाहिला असाल तेव्हा तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. तसंच एका शाळेमध्ये एका बाईने मुलांना ते बघायला पहिल्यांदाच दिलं आणि बाईने काय सांगितलं मुलांना, आज तुम्हाला मी माणसापेक्षा वेगाने काम करणार आहे. म्हणजे वेगाने म्हणजे जलद गतीने, माणसापेक्षा जलद गतीने काम करणारे यंत्र दाखवणार आहे. मुलांना आश्चर्य वाटलं असतं कोणतं यंत्र आहे. आता बघा कुठलंही काम काय तर माणूस लवकर पूर्ण करतो. आता जे प्राणी प्राणी आहे, प्राणी पक्षी माणूस आहे, त्यामध्ये सगळ्यात वेगाने काम करणारं कोण आहे? माणूस. माणूस कसं जलद गतीने काम करतो. पण बाईने मुलांना काय सांगितलं, माणसापेक्षा वेगाने काम करणारे तुम्हाला काय दाखवणार आहे यंत्र. मुलांना आश्चर्य वाटलं की माणसापेक्षा कोण वेगाने काम करू शकतो. म्हणजे काही मुलांच्या मनात काय शंका आली, माणसापेक्षा वेगाने काम करणारं यंत्र म्हणजे काय असेल, माणसापेक्षा ते कसं असेल, मोठं असेल. पण ज्या वेळेला बाईंनी त्या संगणक कक्षामध्ये म्हणजे आपण कॉम्प्युटर लॅब म्हणतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, संगणक कक्ष. जेव्हा संगणक कक्षामध्ये नेलं आणि जेव्हा त्याला कॉम्प्युटर संगणक दाखवला त्यावेळेला मुलांना आश्चर्य वाटलं की दुसरं छोटं यंत्र, हे छोटं यंत्र एवढं मोठं काम करू शकतो. बघा आपल्याला एखादं टाईप करायचं असेल, काय करायचं असेल, जर लिहत बसलो तर वेळ जातो. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय असतो, एखादं आपण जर मजकूर लिहून काढला पण त्याच्यामध्ये जर काय एखादा शब्द चुकला असेल तर आपण सहज डिलीट करू शकतो, म्हणजे काढून टाकू शकतो. पण जर आपण लिहिलेलं असेल तर ते काय लागतं, आपल्याला खोडावं लागतं आणि ते मग काय दिसतं, खराब दिसतं. पण आपण संगणकावर एखादा मजकूर टाईप केला आणि त्याच्यातला नको असलेला शब्द काढून टाकला तर तिथं अशी खाडाखोड दिसते का? नाही. म्हणजे जे आपण संगणकावरती काम करतो ते दिसताना कसं दिसतं, एकदम व्यवस्थित दिसतं. आणि त्यामुळे काय होतं, संगणकावर काम केल्यामुळे वेळेची बचत होते. म्हणजे वेळेची बचत म्हणजे कसं, तर तुम्हाला शिकवलं असेल तुमच्या आता कॉम्प्युटरचे टीचर जे शिकवतात, म्हणजे आपण काय काय करू शकतो, तर संदेश लिहू शकतो, म्हणजे एखादा मजकूर लिहू शकतो. इव्हन आपल्याला पहिल्यांदा मला लोक पत्र लिहायचे, तर आता काय करतो आपण कॉम्प्युटरवरून संगणकावरून एखाद्याला पत्र लिहून तो जिथे कुठे असेल त्याला आपण तो मजकूर पाठवू शकतो. मग जेव्हा मुलांनी ते यंत्र पाहिलं, मुलांना कळलं, आश्चर्य वाटलं, काही जणांनी तर शंकेकोर नजरे, शंकेकोर नजरेने म्हणजे संशयास्पद असं पाहिलं की खरोखर हे छोटं यंत्र एवढं मोठं काम करू शकतो. तुम्ही बघा आठवा, ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा संगणक पाहिला असेल तेव्हा पण तुमची मानसिकता अशी झाली असेल, हे उडसं मशीन कसं एवढं मोठं काम करू शकतो, झालं असेल ना. तसं त्या मुलाने जेव्हा पहिल्यांदा संगणक पाहिला तेव्हा त्यांच्या मनात आलं की हा एवढं एवढे छोटे यंत्र एवढं मोठं काम कसं करू शकतो. मुलांना तर आश्चर्य वाटलं, तिथे नवीन शब्द आलाय आश्चर्य. आश्चर्याचा अर्थ काही
अवघड वाटलं. नंतर त्यांनी बघा माऊस माहिती आहे तुम्हाला, माऊस म्हणजे पिवळा बुंदी जो आपण माऊस हँडल करतो, हाताळतो, त्याचा हाताला माऊस का म्हणतात रे? उंदीर कसा असतो? छोटासा असतो. तसंच ती यंत्र कसं आहे? तो माऊस कसा उंदराच्या आकाराचा एवढासा छोटा आहे, म्हणून त्याला काय नाव दिलं आहे? माऊस असेल. आताचे आताचे नवीन जे संगणक आले, पहिले आताचे बघा, इथे बघा, इथे तुम्हाला दिसतंय हा माऊस. बघा या माऊसला काय दिसते? वायर दिसते. पण आताचे जे माऊस आलेले आहेत त्याला वायर नसते, ते डायरेक्ट कनेक्ट केलं जात. त्या मुलाने विचारलं की हे काय आहे? त्या बाईने सांगितलं, अरे याला माऊस म्हणतात, इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात, आणि त्याचा आकार कसा असतो? उंदरासारखा असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? माऊस. बाई हे
मी तुम्हाला बोलले होते मी एक प्रश्न विचारणार आहे. आता माझा प्रश्न आहे, मला सांगा. आता मी संगणक कोणकोणती कामे करतो ते सांगितले. आता मला सांगा, माणूस हुशार की संगणक हुशार? सगळ्यांची उत्तर संगणक हुशार. मला सांगा रे, संगणक हुशार कसा? हा, संगणक हुशार आहे कारण संगणकावरती एवढी कामे होतात. पण संगणक शोधला कोणी? संगणकाचा शोध लावला कोणी? संगणकाचा शोध लावला माणसाने. हे जे संगणकावरती एवढी कामं होतात त्याचा शोध कोणी लावला? माणसाने. म्हणजे सगळ्यात हुशार कोण आहे? माणूस आहे. आणि माणूस एवढा हुशार असल्यामुळे एवढं सुंदर यंत्र त्या माणसाने निर्माण केलं आहे. पण हल्ली माणसं कशी आळशी होत चालली आहे. आता होत आहे ना सहज होऊन जाऊ दे, माणूस तेवढा आपल्या बुद्धीचा वापर करत नाही. पण खरं बोलायला गेलं तर माणसा एवढा बुद्धिमान व्यक्ती कोणच नाही आहे. पण मी तुम्हाला सांगते की आहे संगणक, आहे मोबाईल, तुम्ही त्याच्यावरती बसून सगळी माहिती मिळवायची नाही. देवाने आपल्याला एवढी सुंदर बुद्धी दिली आहे, त्याचा वापर करायचा. त्याच्यावरती त्याचा वापर करून आपण स्वतः कुठली गोष्ट शिकायची. आणि जर त्यात थोडीशी तुम्हाला अडचण आली तर या संगणकाचा मोबाईलचा वापर